ते कोल्हापुरातून कोल्हापूर हे कोल्हापूरमध्ये मटणाचा वाद आणखी चिघळलेला आहे. मटण ग्राहक कृती समितीचा अन्न सहाय्यक आयुक्तांना घेराव घालण्यात आलाय. मटण विक्रेते भेसळयुक्त आणि दर्जाहीन मटण विकत असल्याचा आरोप आहे. आताची मोठी बातमी, मटण विक्रेत्यांची दुकानं दुसऱ्या दिवशीही बंदच आहेत. कोल्हापुरामध्ये मटण विक्रेत्यांनी संप पुकारला होता, आम्ही दुकानं उघडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आजचा दुसरा दिवस मटण विक्रेत्यांची दुकानं जी आहेत ती दुसऱ्या दिवशीही बंदच असल्याचं समजतंय. कोल्हापुरामध्ये मटणाचा वाद आणखी चिघळताना पाहायला मिळतोय. दरवाढीवरून हा सगळा वाद होतोय. ग्राहकांचं म्हणणं आहे स्वस्त मटण मिळावं, तर विक्रेते म्हणतायत की आम्हाला स्वस्त मटण विकणं परवडत नाही. आणि त्यानंतर मटण विक्रेते भेसळयुक्त मटण विकतात असा आरोप ग्राहक करतात.